अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जम्मू काश्मीरातील पुलवामा अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या पाकिस्तानचा तोंडापूर गावातील ग्रामस्थांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे। तेथील ग्रामस्थांनी बस स्थानक परिसरात पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत पाकिस्तानी झेंड्याची यावेळी होळी केली, तर शहीद जवानांना श्रद्धांजली म्हणून राष्ट्रगीत सादर करून जवानांना मानवंदना दिली। या प्रसंगी तोंडापूर गावातील सर्व पक्षीय पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। खरोखर एवढं बलिदान आहे आणि कधी आपल्या पानवते आज आपण ज्या जवानांच्या जीवाचे जागे राहतात आपण आणि आपलं संरक्षण ते करतात, आपल्या जीवाचंच नाही आपल्या मालमत्तेचं सुद्धा संरक्षण ते करतात। किंवा या अतिरेकी संघटनांनी एवढं मोठं हे काट घडवून आणलं आणि त्यामध्ये 40-42 जवान शहीद झाले। आज त्या जवानांच्या या देशा जाण्याने या देशाला, या देशातच नव्हे तर इतर देशात सुद्धा याचे पडसाद उमटले आणि हा एक भ्याड हल्ला आहे आणि याचा सर्व स्तरातून निषेध होत आहे। आणि त्यानिमित्ताने आपण या तोंडापूर तसेच तालुक्यातर्फे सुद्धा मोठे मोठे कार्यक्रम होत आहेत आणि इथल्या सुद्धा नागरिकांनी सर्व्या सुद्धा इथे काही कुठल्या जाती धर्माचा नाही, कुठल्या पक्षाचा नाही, हे सर्व तुमच्या आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे। आणि पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।